अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा मंचावर स्थान घ्यावं. सर्वात्मका शिवसुंदरा स्वीकारया अभिवादना, तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्याने जीवना. माजी नगराध्यक्ष सौ विविताई कठाणे यांना सुद्धा मी अशी विनंती करतो की त्यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे. प्रशांतदादा रोंगे ह्यांची कॅशे ना तेच राहिलेले स्टेजच्या खाल, तर माफी असावी, आपण सुद्धा स्टेजवर स्थानापन्न व्हावे. शिवमंदिराजवळ महाशिवरात्रीच्या निमित्ताने शिवपुराणाचा कार्यक्रम सुरू आहे आणि त्याच्या प्रवक्त्या सुश्री साधनाश्रीजी आळंदीकर त्यांच्या मधुरवाणीतून हा कार्यक्रमाचा मृतबोल कारंजावासी यांचा आस्वाद घेत आहे. त्यातूनच आम्हाला काही दोन शब्द माईजींनी सांगावे अशी मी त्यांना विनंती करतो. तबला बोलतो ही बरं आहे ना. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि वेतले तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सत चित आणि आनंद, सचित आनंद स्वरूप अखिल ब्रह्मांड नायक विश्वचालक आणि अशाया विश्वचालक माझ्या भगवंताच्या कृपा आशीर्वादाने आपण संपूर्ण जीव असं हे सत्कार्य करत असतोय. ग्रामदेवता, इष्टदेवता आणि अशा या कारंजा पावन भूमीमध्ये ज्यांच्या पादस्पर्शाने आमची भूमी पवित्र झाली आणि हे पादस्पर्श शांता महंतो निवसंती संतो वसंत वल्लोक हितम चरतः. शांतता महानता आणि वसंत ऋतूंसारखं वातावरण जिथे प्रफुल्लित करण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये आहे असे सद्गुरु श्री संत लटारे महाराज सद्भाविकांनो, त्यांच्या कृपा आशीर्वादाने आम्ही खरोखरच वंदनीय महाराजांचं हे सत्कार्य सत्कर्म सदैव करत राहतोय. एक धडपड म्हणा, एक तळमळ म्हणा, वंदनीय महाराजांनी जगताला सांगितलंय बाबा गाव हा विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, अरे गावची भंगता अवदशा येईल देशा. आणि गाव हा विश्वाचा नकाशा हे गावावरून देशाची परीक्षा आहे हे आपणाला सर्वांना माहिती. तरी पण म्हणतात की ग्रामगीतेमध्ये वंदनीय महाराजांनी आज एक जनजागृती, हृदय जागृत, कार्य जागृत याकरिता उत्स्फूर्तपणे प्रेरणा जगतापुढे ठेवली. आणि खरोखर आज प्रत्येक गावामध्ये, तालुक्याच्या ठिकाणी नवे नवे या विश्वामध्ये भजन स्पर्धा होती आहे. भाविकांनो, भजन स्पर्धा आणि असं हे भजन स्पर्धेचं महत्त्व जगतापुढे वंदनीय महाराजांनी असं ठेवलं कारण की भजने करावी, भजने करावी. कशी करावी? क्या गा रहे हो यार अपने ताल में धूम धाम में, अरे सुनने वाले सब हंस रहे सुनते नहीं कोई कान में, तब तो समझना चाहिए ये महल या चलता नहीं, ऐसी चीजें दीजिए श्रोता कभी मिलता, श्रोता कभी मिलता. वंदनीय महाराजांनी आपल्या लहर की वर्ख्यामध्ये सांगितलं आपलं भाग्य आहे आणि खरोखर गायचंय बाबा, भजने करावी,
गाव जागृती हृदय जागृती कार्य जागृती ग्रामगीतेमध्ये वर्णन केलं आहे महाराजांनी. म्हणून त्यात प्रेम धर्म आणि प्रेम धर्म कसं निर्माण करायचं. वंदनीय महाराज या ग्रामगीतेमध्ये 30 नंबरचा अध्याय आहे आणि असा भजन प्रभाव अध्याय खरोखर भजन करायचे या हृदयामध्ये ते भजन ठामपणे त्या भजनाला त्या हृदयात ठेवा. नवे नवे ते आत्मसात करा. आत्मसात करून त्याचं परिवर्तन समाजावर व्हावं हे वंदनीय महाराजांची तळमळ होती. आणि एकच सांगायचं, अरे भजन म्हणत असताना तुला अर्थ कळतोय करे, अर्थ कळतोय करे, अर्थ कळूनच तू जगापुढे ते भजन मांडण्याचा प्रयास कर. ते भजन तुझं सिद्ध झाल्याशिवाय राहणार अवश्य सिद्ध होणार. आणि याचा अर्थ स्वतः कळतो इतरांनाही कळायला पाहिजे असं भजन म्हणावं असो आपलं फार मोठं भाग्य आहे भाविकांनो की या व्यास मंचावर आज असे सन्माननीय म्हणतात एक संस्कार आहे संस्कार. आणि ज्या घरामध्ये संस्कार असतो ना तोच संत महात्म्याच्या वाङ्मयाला आपल्या जीवनामध्ये आचरणयुक्त करण्याचा प्रयास करत असतो बरोबर. कारण बऱ्याच ठिकाणी असा योग येतो आहे परमादरणीय आमचे याच आदिक आणि कारंजा विधान क्षेत्राचे एक श्रेष्ठ आमदार ज्यांना म्हणते खरोखर गावाचा मुखंड असावा हे का. अरे कार्यकर्त्यांनी घेतली नशा मग काय पाहता गावाची अवदशा. सुरू झाला गुंडाचा तमाशा लोक झाले भलतेसे लोक झाले भलतेसे. खरोखर इथे कर्म असं आहे आमच्या साहेबांचं आणि असं श्रेष्ठ कर्म आहे म्हणून इथे बसलेत. लक्ष ठेवा वेळ मिळत नाही बरं का, वेळ मिळत नाही. आणि एक श्रद्धा आहे वंदनीय महाराजांच्या प्रती आपुलकी आहे म्हणून संपूर्ण भजन श्रवण करण्याचा प्रयत्न केला. चल बाबा इथे भजनामधून आपल्यालाही ते उद्बोधन करायला मिळेल. नवे नवे आपणही इतरांपुढे सांगू शकू हा आदर्श आहे आणि हा संस्कार इथे बिंबला म्हणून ते बसले. एक वेळा त्यांच्याही प्राप्ते तू षोडसे वर्ष पुत्र मित्र वदच्चये पुत्र मित्र वदच्चये. या ठिकाणी अतिशय सुंदर भजन एका छोट्याशा चिमुनी आपल्या मुखार विंदामधून आपल्या पुढे म्हटलं. एक संस्कार आहे आणि तो संस्कार त्याच्या घरामध्ये आहे. लालयेत पंचवर्षांनी शास्त्र म्हणते मुलांचा लाड अवश्य करा. पण किती वर्षापर्यंत, फक्त 5 वर्षापर्यंत लाड करा. 10 वर्षांनी तारे 10 वर्षाचा झाला तोपर्यंत 5 वर्ष पूर्ण झाले 10 वर्षाची त्यांनी आपली आयु मर्यादा ओलांडण्याचा प्रयास केला. आता मात्र ताडण असावं कडक नियंत्रण असावं कारण लालनात त्याचे दोष दडल्या जाते आणि ताडण जर केलं तर त्याचे तो मुलगा गुणवान निघाल्याशिवाय राहणार नाही. वंद सानिध्यामध्ये गेल खरंय पण असं कधीच म्हटलं नाही की अरे मला फी हवी आहे मला एवढे रुपये पाहिजे तरच तू माझ्या जवळशी नाही तर निघ इथून. नाही तसं नाही म्हटलं. एक गरीब विद्यार्थी पोटभर त्याला जेवणही करायला मिळत नव्हतं. सकाळपासून सायंकाळपर्यंत गुरुजींच्या घरी तो प्रॅक्टिस करत होता. गुरुजींच्या घरी जे शिजायचं तर तो तिथे भोजन करायचा. उपवाशी आलेला विद्यार्थी उपवाशी आलेला विद्यार्थी वस्तुस्थिती आहे. डोळ्यांनी पाहिलेली वस्तुस्थिती असे कित्येक विद्यार्थी आज त्यांच्या सानिध्यामध्ये एक गुरुदीक्षा ज्याला म्हणते आहे आणि सुंदर आदर्श त्यांनी आपल्या जीवनामध्ये घडविण्याचा प्रयत्न केला भाविकांनो. म्हणून म्हणतात की त्यांची कृपा अशा अनेक विद्यार्थ्यावर जाईल. पण खरं सांगते कुठल्याही प्रकारे म्हणतात ना डांगोरा कधीच समाजापुढे ठेवला नाही कधीच ठेवला नाही. आणि हाच प्रचारक वंदनीय महाराजांना हवा होता. असा प्रचारक पाहिजे जे प्रेमी माझी म्हणविती त्या प्रेमाची या मम सांगणी. अरे लागा प्रचार सत्वरी आता पुढे ही बोलणी आता पुढे ही बोलणी. तो दास तुकड्या तुम्हा निर्वाणीची दे सूचना उठार पुत्रा झळकरी कर सामुदायिक प्रार्थना कर सामुदायिक प्रार्थना. वंदनीय महाराजांना अशा प्रचारकाची आवश्यकता होती आणि आम्ही सुद्धा गुरुजींच्या सानिध्यामध्ये इथे तयार झालो. प्रशांत तर काही माहिती नव्हती. प्रशांत प्रशांतच होता बिलकुल. त्याला संगीताचं काही ज्ञान नव्हतं. बस भजन स्पर्धेच्या माध्यमामधून गुरुजींनी त्याला ओळखलं. गुरुजींनी ओळखलं
गुरुजींच्या सानिध्य त्यांनी प्राप्त केलं. बस गुरुजींनी त्याला सांगितलं, प्रशांत अरे आवाज मोठा सुंदर आहे, मोठा गोड आहे रे, गोड भजन म्हणतो रे तू, पण तू कुणाजवळ शिकला नाही का रे? नाही गुरुजी, काय आर्थिक परिस्थिती थोडी नाजूक होती म्हणून नाही गुरुजी, नाही करू शकलो. चल ये माझ्यासोबत पहा, हा मोठेपण आहे, हा मोठेपण असा, अशी गुण अशी कला असावी. अरे एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय फुका जन्मला, नाही तर काय फुका जन्मला. एक कला जीवनामध्ये अशी असावी की सर्वांना आपलंस आणि स्वतः जवळ करणारे आमचे गुरुजी आहेत भाविकांनो. पण म्हणतात की असा हा आदर्श, आणि माझ्या सुद्धा व्यासपीठावर त्यांचे शिष्य आहे सगळे, त्यांचे शिष्य माझ्या व्यासपीठावर आहे. आमचे चांदूरकर दादा आहे, सतीश सुद्धा माझ्या व्यासपीठावर, त्यांचे शिष्य आहे. पण म्हणतात की गुरु कृपा नाही पडी सडक पर मेरा मै जानू, अरे बीजन बोये जाते खडक पर मेरा मै जानू, मेरा मै जानू. अशी ही गुरु कृपा त्यांची सर्वांवर झालेली आहे भाविकांनो. पण म्हणतात की ते सुंदर सोलो वादन, नवे नवे अनेक माझे गुरु परंपरेची ज्योत प्रज्वलित करणारे. पण म्हणतात की गुरुचा आशीर्वाद ज्याच्या पाठीशी असतो ना, लक्ष द्या, पण गुरुजींचं नाव मात्र जेव्हा आपण एका मोठ्या मंचावर बसलेलो असतो, गुरुजींचं स्मरण करा, गुरुजींचा ध्यान करा, हे गुरुवर्ग मला शक्ती द्यावी आणि ते शक्ती ते सामर्थ्य मला प्राप्त व्हावं, की ते तुम्हाला शक्ती निर्माण झाल्याशिवाय राहणार. एक सद्गुरूची कृपा, गुरुची कृपा, संतांची कृपा आणि भगवंताची कृपा आणि वडिलांची कृपा जर मनुष्याच्या जीवनामध्ये असेल तर तो पुढे गेल्याशिवाय राहणार.